कार्तिक महिन्याच्या या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते. या रात्री कार्तिकेयने त्रिपुरासुराचा वध केला होता अशी आरण्यायिका प्रचलित आहे. त्यानिमित्त या दिवशी कार्तिकेयाचे पूजन केले जाते. केवळ या रात्रीच महिला कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात असाही संकेत रूढ आहे. यामुळे कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये विद्युत रोषणाई आणि दीपोत्सव साजरा केला जातो. अशाच प्रकारे कर्नाटक राज्यातील बळ्ळारी जिल्ह्यातील सोंडूर येथे कार्तिक स्वामींचे प्रसिद्ध दगडी मंदिर असून या मंदिराला विविध रंगातील विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे. गेल्या 8 दिवसांपासून अथक परिश्रम करून खास करून मराठी समाजातील नागरिकांनी विद्युत रोषणाई करून मंदिर सजवण्यात आले आहे. 5 वर्षातून 2 वेळा अशी सजावट कार्तिक स्वामी मंदिराला करण्यात येते. कार्तिक पौर्णिमेनिमित्त करण्यात आलेल्या सजावटीमुळे भाविकांचे मन मंदिराकडे आकर्षित होत होते. मंदिराचे ट्रस्टी खास करून मराठा समाजातील आहेत. सोंडूर येथे 90% पेक्षा जास्त मराठा समाजातील नागरिक असून त्यांची बोली ही कानडी आहे. या मंदिराचे महत्व जास्त असल्याने कर्नाटक महाराष्ट्र आणि विविध भागातून भाविक येथील कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात. ही सजावट 1 डिसेंबर पर्यंत नागरिकांना पाहावयास मिळणार आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, सोंडूर.